सर्वप्रथम जगाला शांततेचा आणि क्रांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे प्रमुख राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाच्या प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले तसेच ज्योतिराव फुले, महात्मा माता अहिल्यादेवी होळकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई तसेच भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार, ज्ञानरत्न, बुद्धिसम्राट, क्रांतीसूर्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांच्या आणि स्त्रियांच्या पायांची धूळ मी नतमस्तके करून त्यांना विनम्र असे अभिवादन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली मायभूमी ब्रिटिशांच्या राजवटीतून सुटका होऊन ती स्वतंत्र मुक्त झाली. पण हे स्वतंत्र टिकून राहण्यासाठी संविधान सभेने घोषणा केली आणि 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा स्थापन करण्यात आली. त्यामध्ये 7 सदस्य होते. त्यापैकी एकाने लगेच राजीनामा दिला, त्याची जागा भरण्यात आली नाही. 1 सदस्य मृत्यू पावला, त्याची जागा तशीच राहिली. 1 सदस्य अमेरिकेला गेला, त्याची जागा तशीच होती. 1 सदस्य काही कामात घुसला असल्यामुळे तोही या घटनेच्या कामात नव्हता. 1 सदस्य त्याची प्रकृती बरी राहत नव्हती, त्यामुळे तोही असून सुद्धा या घटनेच्या कामामध्ये नव्हता. मग अशा रीतीने असे झाले की संपूर्ण कारभार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पडला. पण त्यांनी हे काम कष्टाने, प्रेरणेने आणि परिश्रमाने करून पावाचा अर्धा तुकडा खाऊन अर्धवट उपाशी राहून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधानाची निर्मिती केली आणि याचमुळे त्यांचे आयुष्य कमी होऊन 6 डिसेंबर 1956 ते महापरिनिर्वाण झाले. हे सर्वांना माहीत असणे अतिशय गरजेचे आहे. बहुजनाचा जो तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला, बहुजनाचा जो तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला, होता तो एक गरीबच, पण या जगाचा कोही नूर होऊन गेला, पण या जगाचा कोही नूर होऊन गेला. अरे जग खूप रडवीत होते त्याला, पण तोच या जगाला घडवून गेला. अरे जग खूप रडवीत होते त्याला, पण तोच या जगाला घडवून गेला. अरे यांना अजून कसं कळत नाही, शाळेच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचं संविधान लिहून गेला, तो या देशाचं संविधान लिहून गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 पासून सतत 4 वर्ष 1 महिना 28 दिवसात हिंदू कोडबिन तयार केले. त्या हिंदू कोडबिन मध्ये सर्व कायद्यांच्या निगडीत कालमंत्रात रूपांतर करणारे 7 मंत्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हिंदू कोडबिन 24 फेब्रुवारी 1949 साली संविधान सभेपुढे दाखवले. पण काही लोकांनी ते हिंदू कोडबिन नाकारल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 साली मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कासाठी असलेले हिंदू कोडबिन पास न झाल्यामुळे मंत्री पदावर लाच मारली आणि राजीनामा दिला. तू देवही नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू देवही नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. अरे आले किती गेले, किती उडून गेले बरा बरा, आले किती गेले, किती उडून गेले बरा बरा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा आणि शुभाचा दरारा, माझ्या भीमाचा आणि शुभाचा दरारा. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला त्या शिवाजीची गाथा? मित्रांनो, काय सांगू तुम्हाला त्या शिवाजीची गाथा? भवानी मातेचा लेप तो मराठ्यांचा राजा तो झुकला नाही कोणासोबत, कारण मुघलांचा बाप होता तो, कारण मुघलांचा बाप होता तो. शिवाजी कोणाला मानायचं मित्रांनो? शिवाजी कोणाला मानायचं? तो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो हात कुठला तरी शत्रू सोबत लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो घोडा 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो छत्रीच्या छावणीत घुसून त्या छत्रीच्या छावणीचा कळस कापतो त्याचं नाव धनाजी, जो ठाड्या वाघाला उठता उभा एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. मित्रांनो, एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते, पण जाते जाता एवढे नक्की बोले, अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, हजार असतील धर्म, लाख असतील जाती, ह्या सर्वांना एकत्र गुंफणारे 2 राजे, ते म्हणजे छत्रपती आणि बाबासाहेब, ते म्हणजे छत्रपती आणि बाबासाहेब. धन्यवाद. छान, अगदी उत्कृष्ट पद्धतीनं या मुलीनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि या भाषणासाठी
या भाषणासाठी माई सेवा केंद्राचे संचालक जितेंद्र नेमाडे यांनी तिला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानांना मी विनंती करतो की ते बक्षीस तिला या ठिकाणी सुपूर्त करावं. इयत्ता 7वीतली विद्यार्थिनी पा आणि या वयामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं तिनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय. लावण्या नवनाथ पाचगे. यानंतर इयत्ता